पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवायला मिळणार आहे। लाल मातीत शड्डूचा आवाज घुमणार आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात कुस्ती प्रेमींनी गर्दी केली आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेची पुण्यात जय्यत तयारी सुरू आहे। 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फड हा मंगळवारपासून पुण्यात रंगणार आहे। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 900 अधिक पैलवान सहभागी होत आहेत। कशा प्रकारे कुस्तीचा सामना रंगणार आहे आणि कशा प्रकारे नियोजन केलं गेलं आहे? एकूण राज्यातले 45 जिल्ह्यांचे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 950 खेळाडू माती आणि गादी विभागात जवळजवळ दोन्हीकडे 10-10 वजनी गट आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। आणि 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे। आज उद्घाटन होते, 14 तारखेला त्याचा बक्षीस समारंभ होत आहे। आणि एक चांगल्या प्रकारची एक उत्कृष्ट व्यवस्था या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। जवळपास 80,000 आसन क्षमता आपण पाहू शकतो की सुसज्ज अशा पद्धतीचं मैदान या ठिकाणी आता तयार झाले। विजेत्या पैलवानांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारची बक्षिसं या ठिकाणी देण्याचं आम्ही ठरवलं आहे। महाराष्ट्र केसरी जो पदक विजेता असेल, मानाचा किताब ज्याला मिळणार आहे, त्याला महेंद्र कंपनीची थार गाडी आणि रोख 5 लाख रुपये बक्षीस देणार आहोत। उपमहाराष्ट्र केसरी जो पैलवान होईल त्याला ट्रॅक्टर आणि 2.5 लाख रुपयाचं रोख बक्षीस आहे। आपण पाहू शकतो इथं गाड्या उभ्या केलेल्या आहेत। आपण ह्या ज्या दुचाकी दिसत आहेत ही जावा कंपनीची SD गाडी आहे। ही आपण पाहतो 18 वजनी गट जे आपण म्हटलं राहिलेले उर्वरित, ह्या 18 वजनी गटातल्या विजेत्याला ही गाडी दिली जाणार आहे। त्यामुळे बक्षिसांची खैरात आहे, व्यवस्था चोख केलेली आहे, पोलिसांची व्यवस्था चांगली आहे, आरोग्याची एक चांगली व्यवस्था या ठिकाणी लावली, महिलांसाठी स्वतंत्र एक कक्ष या ठिकाणी गॅलरी उभी केली गेलेली आहे।